इथले दळभद्री लोक आमचे सहकारी होते याची लाज वाटते. राऊतांचा शिंदे गटावर हल्ला बोल. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवलेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांनी तुम्हाला मानसन्मान दिला, त्यांचे मीठ खाल्ले, त्यांचा फोटो तुम्ही काढता, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. इतके दळभद्री लोक आमचे सहकारी होते याची लाज वाटते, असा जोरदार हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या व्हीपवरून राडा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. व्हीप न पाळल्यास 2 आठवड्यातून कारवाई करण्यात येईल असे सांगितले. यावर संजय राऊत म्हणाले की शिंदे गटाच्या वकिलांनी तशी कमिटमेंट देखील केली होती, याचा अर्थ ते कोर्टाला जुमानत नाहीत. त्यांना वाटतंय आम्ही कोर्ट देखील खिशात घेऊन फिरू. परवा गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे की आम्ही पक्ष का सोडलं ते. त्यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं होतं हे स्पष्ट आहे असं त्यांनी म्हटलेत. मुळात या महाराष्ट्रात आता फक्त पैशाचंच राजकारण. जगातल्या 33 देशांनी या गद्दारीची दखल घेतलेली, पण या राज्याची जनता सुद्धा वेगळ्या प्रकारे दखल घेऊन ती निवडणुकीची वाट बघते आहे की त्यांनी विसरू नये. सर, सरकार बदललं आणि विधिमंडळ कक्षातून उद्धव ठाकरे यांचे फोटो दिले जातात. ज्यांनी तुम्हाला आयुष्यामध्ये प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त करून दिले, ज्या ठाकरे कुटुंबानं बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेपर्यंत आमच्या उद्धवजीपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदांवर नेमलं, म्हणून तुम्ही आज हे काही क्रांतिकारी म्हणता ते करू शकलात गद्दारीचं, आणि तुम्ही त्यांचा फोटो काढता, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इतकं घाणेरडं आणि दळभद्री मनोवृत्तीचे लोक आमचे सहकारी म्हणून वावरत होते याची आता आम्हाला लाज वाटते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.